चिमूर वरोरा महामार्गावरील चिमूर येथील नेहरू चौक जवळील श्री गुरुदेव मोबाईल गॅलरीमध्ये चोरट्यांनी मोबाईल शॉपिंगमध्ये घुसून मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेले होते. मात्र चोरटा CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्याचा तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात PSI गायकवाड करीत होते. आणि दिनांक 29 जुलै रोजी पोलीस स्टेशन चिमूर यांनी अज्ञात आरोपी याचा अतिशय गोपनीय पद्धतीने शोध घेऊन आरोपी विकास विठोबा घरत व 40 वर्ष राहणार बोरगाव तालुका चिमूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून गुन्ह्यात चोरी केलेले 3 मोबाईल तसेच रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. पोलीस स्टेशन चिमूर यांनी आरोपीला चोरीबद्दल विचारपूस केली. सदर आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केल्याने सदर गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड, पोलीस हवालदार विलास निमगडे यांसह किशोर बोढे, सचिन गजभिये, विनायक सुरकुंडे, सचिन साठे, रोशन तामशेटवार, विजय उपरे यांनी पार पाडली आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी रामदास ठुसे, चिमूर, चंद्रपूर.